सर आज तुम्ही कोर्टात गेला होता नेमकं काय कशात कोणती तक्रार द्यायला गेला तुम्ही पोलिसात अगोदर गेला होता तुमची तक्रार घेतली नाही असं देखील कळतंय. मुंबई महापालिकेने शिवसेना नेता संजय राऊत चे पार्टनर सुजित पाटकर सोबत 100 कोटीचा जो कोविड सेंटर घोटाळा केला त्या संदर्भात आम्ही राज्य सरकार मुंबई महापालिका लोकल पोलीस स्टेशन पुणे महापालिका सगळ्या ठिकाणी तक्रारी केल्या पण ठाकरे साहेबांचा उजवा हात यात फसल्यामुळे आमची तक्रार घेतली नाही म्हणून आज आम्ही न्यायालयात ॲडव्होकेट विवेकानंद गुप्ता माझ्या सहकाऱ्यांसोबत आमची याचिका दाखल केली आहे. पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार. सुजित पाटकरनी फर्जी रेकॉर्ड तयार केले बोगस कंपन्यांच्या नावाने ब्लॅकलिस्ट झाल्यानंतरही कोविडचे कॉन्ट्रॅक्ट 100 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरे यांनी दिले पुणे महापालिकेने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आणि त्याच्यामुळे 1000 कोविड रुग्णांचं प्रचंड नुकसान झालं त्याच्यामुळे न्यायालयाने इंडियन पिनल कोड 304, 406, 408, 409, 420, 425 असा सेक्शनचा अंतर्गत सुजित पाटकर आणि त्यांची जी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. सर नेमका हा घोटाळा कसा झाला काय नेमकं झालं? मजेदार गोष्ट असं आहे की ज्यावेळी आपण घरात बाहेर पडत नव्हतो हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हते त्यावेळी मुंबई महापालिकेने 10 मोठा जम्बो कोविड सेंटर उभा केलं आणि त्यातल्या 5 कॉन्ट्रॅक्ट या अशा व्यक्तीला दिलं की ज्याला न काही डॉक्टरीचा अनुभव न कधी आयुष्यात कंपाऊंडर झाला नव्हता कंपनीत अस्तित्वात नव्हती